तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्याच्या तोंडातून फेस येईल शिंदेंची सडकुन टीका. नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. विरोधी पक्ष मोदींवर वारंवार आरोप करतात, पण मोदी त्यांच्याकडे जराही लक्ष देत नाहीत. मोदी त्यांच्याकडे जराही फिरकले तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्याच्या तोंडातून फेस बाहेर येईल. पण एक म्हणणं आहे, हाती चले बाजार, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नेमकी सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया. तत्पूर्वी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. महायुतीचे रामटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेकमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत सुसाज्य सुराज्य निर्माण करत आहेत. इसलिए फक्त हर घर मोदी नाही तर मन मन मोदी आहे हे संपूर्ण देशात बघायला मिळत आहे. त्यामुळे सत्तेच्या खुर्चीसाठी विरोधी पक्ष वेडा झाला आहे. त्यांचं जीवन मोदी द्वेषाने पीडित आहे. ज्याचं जीवन फक्त भ्रष्टाचार, घोटाळे आणि रोकडा मोजण्यात व्यतीत झालं त्यांना मोदींवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळेच मराठीत एक म्हण आहे, अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी त्यांची अवस्था आहे. अशी टीका एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केली आहे. विरोधी पक्ष मोदींवर वारंवार आरोप करतात, पण मोदी त्यांच्याकडे जराही लक्ष देत नाहीत. मोदी त्यांच्याकडे जराही फिरकले तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्याच्या तोंडातून फेस बाहेर येईल. पण एक म्हण आहे, हाती चले बाजार. विरोधी पक्ष जेवढी मोदींवर टीका करणार तेवढी जनता त्यांना मतदान करेल. आता सर्व रेकॉर्ड मोदी तोडतील, कारण देशाची 40 कोटी जनता मोदींसोबत आहे. त्यामुळे NDA आत्मविश्वास तर इंडिया आघाडीकडे अहंकार आहे. आत्मविश्वास विजयाच्या दिशेला नेतो तर अहंकार विनाशाकडे नेतो. त्यामुळे प्रभू रामांनी अहंकारी रावणाचा विनाश केला होता, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला आहे. देशाची जनता अहंकाराची लंका जाळून खाक करून टाकेल. विरोधकांची नीती नाही, त्यांच्याकडे नीता आणि नियम नाही. त्यामुळे ते सत्तेत बाहेर आहेत. साप आणि मुंगूसची जी मैत्री झाली आहे ते जनतेला माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना घरचा रस्ता दाखवण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे, असं देखील एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले आहेत. मोदी आमचा गर्व आणि अभिमान आहे, तर देशाचा विकास होत आहे, देशाची प्रगती होत आहे. मोदींनी देशातील 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढलं. अन्न, वस्त्र आणि निवारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आणि भ्रष्टाचार करणार विरोधी पक्ष कुठे? एक आदिवासी समुदायाच्या मुलीला या देशाच्या सर्वोच्च पदवीवर बसवणारे मोदीजी, तर दुसऱ्याच्या बेटीला राष्ट्रपत्नी म्हणून अपमान करणारी काँग्रेस कुठे? त्यामुळे देशाची आदिवासी जनता काँग्रेसच्या येणाऱ्या निवडणुकीबाबत बदला जरूर घेणार, कारण दलित आदिवासींचा काँग्रेसने फक्त वोट बँकसाठी उपयोग केला आहे, तर मोदींनी त्यांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याचं काम केलं आहे, त्यांचं आयुष्य सुधारण्याची गॅरंटी घेतली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना देखील म्हणाले आहेत. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर चांगलीच सडकून टीका करताना आपल्याला ते दिसत आहेत. या संदर्भात कुठल्याही प्रकारची नवीन माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.